हॅलो हाय, नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. आज आपण तमाशा लाईव्हच्या म्युझिक लॉन्चला आलो आहे आणि आपल्यासोबत आहे वैशाली ताई. आणि तुम्हाला माहिती आहे की ऐका दाजीबापासून हिचा जो क्रेज आहे ना, तो आज मी अक्षरशः लाईव्ह बघितला. बघा, मला घुसबम येत आहे. तर ताई, काय सांगशील गाण्याबद्दल? अच्छा, मला पण आले आहेत, कारण हे इतकं युनिक रिलीज होता गाण्याचं. इतक्या वर्ष असं कधी झालं नाही पुण्यात. ते सुद्धा पुणे मेट्रो, ते सुद्धा ऑडियन्सच्या समोर लाईव्ह पहिल्या प्रथम असं गाणं गायलं मी. आणि एक तर ते गाणं अमित राजनी जे केलं आहे, इट्स सो डॅम कॅची. तर मी खूप खुश आहे आज की माझ्या ऑडियन्स समोर गाण्याचं रिलीज झालं. असं नाही की कुठल्या तरी एका हॉलमध्ये आणि खूप काय म्हणायचं, कॉर्पोरेट स्टाईल वगैरे असं काही नाही, इन द पब्लिक झालं आहे. सो आय एम सो हॅपी. थँक्यू फॉर दिस लवली मोमेंट. आणि गरमागरम ह्या हे गाणं अमित राजनी संगीतबद्ध केलेलं, क्षितिज पटवर्धननी लिहिलेलं तमाशा लाईव्हमधलं गाणं आहे. सोनाली कुलकर्णी तुफान नाचले या गाण्यात. सो नक्की ऐका आणि मला प्रतिक्रिया कळवा आणि रील्स करा. मला सांग, तुझं आणि संजय दादाचा कॉन्टॅक्ट कनेक्शन खूप जुनं आहे आणि अमित दादासोबतचं पण तुझं कनेक्शन खूप जुनं आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? आय एम सो हॅपी की या म्युझिकलसाठी, हा म्युझिकल आहेत आणि द संजय जाधव म्युझिकल असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा ती जबाबदारी आमच्या म्युझिक टीमची वाढते की त्यांना जे अपेक्षित आहे ते सगळं गाण्यातनं द्यायला पाहिजे. सो येस, दादांबरोबर आधी खूपच इनफॅक्ट प्रत्येक चित्रपटात त्यांच्या गाणं गायचा मला योग आला आहे. आणि ही जी टीम आहे, संजय जाधव, अमित राज, क्षितिज पटवर्धन, गुलाबाची कळी, त्यानंतर खंडाळा घाट, 101 गाणी माझ्या नशिबी आली. सो आय फील ब्लेस्ड. आणि आता गरमागरम मी गाणं ऐकलं, मी वेडी झालेले ऐकून. एकतर म्हणलं, अरे ह्याचा पेस काय आहे गाण्याचा, मी गाऊ शकेन का? तो मला अमित राज, तू गा, तू बस गा. आणि मग खरंच असं झालं, त्या गाण्यात एकदा शिरले आणि मग ते गरमागरम वगैरे खूप मी मजा केली गाताना. आय होप यू ऑल लाईक इट. जाता जाता टीओडी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक गाणं झालंच पाहिजे या चित्रपटातलं. एक गरमागरम घ्या, एक कबरीज गरमागरम घ्या, गरमागरम घ्या, एक कबरीज गरमागरम घ्या. पूर्ण गाणं यूट्यूबवर ऐका, थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघा, गरमागरम घ्या. कमाल, थँक्यू सो मच ताई. आज माझ्यासोबत आहे तमाशा लाईव्हचे म्युझिक डायरेक्टर अमित राज. दादा, काय सांगशील? म्हणजे मी जसं ट्रेलर बघितलं ना आणि तसं गाणी इतकी अप्रतिम होते ना की माझ्या अंगावर असं लिटरली असं वाटलं की यार, किती सारी व्हरायटी आपल्याला या सिनेमात या गाण्यांमध्ये बघायला मिळणार आहे. तर गाण्यांबद्दल सांग आणि व्हरायटीला तू कसं सगळं एकदम मॅच करून आमच्यासमोर मेजवानी आणतो आहे त्याबद्दल सांग. सर्वप्रथम तर मला सांगायला आवडेल की ह्या सिनेमाची गाणी मी आणि पंकज फडगन, म्हणजे अमित राज आणि पंकज फडगन असे दोघांनी आम्ही केली आहेत. त्यामुळे या फिल्ममध्ये जवळजवळ 28 गाणी आहेत आणि इट्स अ म्युझिकल फिल्म. सो खूप मजा आली करताना, सगळं ओव्हरऑल म्युझिक करताना, कारण वेगवेगळ्या पद्धतीची गाणी होती आणि फोक, सगळ्या प्रकारचे फोक आम्ही वापरले, त्यामुळे नक्कीच खूप मजा आली. आणि आता प्रमोशन ज्या पद्धतीने चाललं आहे सगळ्या गाण्यांचं, त्या एक युनिक पद्धतीने प्रमोशन चाललं आहे. जशी युनिक फिल्म आहे ही, त्याच पद्धतीचं प्रमोशन आहे. आता आम्ही मेट्रोमध्ये आहोत आणि आम्ही एवढी धमाल करतो आहोत आणि या गरमागरम या गाण्याचं आज इथे लॉन्च झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच खूप एक्सायटिंग हा क्षण आहेत. सगळी गाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. जशी आता रंग लागला तुम्हाला खूप आवडतं आहे, आता गरमागरम आवडेल, त्याच्यानंतर वाघ आला वाघ तुम्हाला खूप आवडलं सिद्धूचं गाणं, त्यामुळे अशीच बरीच गाणी येत असून नंतर तुम्हाला बातम्यांची वारी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे खरंच तुम्हाला इट्स लाईक म्युझिकल ट्रीट फॉर ऑल ऑफ यू. तर खूप मजा येणार तुम्हाला सगळ्यांना ऐकताना सगळी गाणी. मी दादा, मला म्हणजे एक विचारायचं होतं की नेहमी तीन रत्न जेव्हा सोबत येतात तेव्हा कमाल करतात, त्यामध्ये संजय दादा, वैशाली ताई आणि तू, तर त्याचं एक काय गुपित आहे? म्हणजे नेहमी तुम्ही एकदम ठरवून एकदम छान परफॉर्मन्स देता, त्याबद्दल थोडं सांग, तुमच्या बॉन्डिंगबद्दल, तुम्ही जे क्रिएट करता त्याबद्दल. सर्वप्रथम तर मी एवढंच सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे संजय दादांना तेवढा आमच्यावर विश्वास आहे, तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांनी ते जेव्हा असा सिनेमा करायचा, त्यांनी विचार केला की असा एक काहीतरी म्युझिकल सिनेमा करायचा आहे, तेव्हा त्यांना असं वाटलं की पंकज फडगन आणि अमित राजला आपण म्युझिक द्यावं, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. त्यामुळे ते बॉन्डिंग आहेच, आमचं दुनियादारीपासून बॉन्डिंग आहे. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 8-9 सिनेमे केले असू आम्ही एकत्र, त्यामुळे नक्कीच एक वेगळं बॉन्डिंग आहे. वैशाली सामंत बरोबर आम्ही बरेच, संजय दादा, वैशाली सामंत, मी, पंकज, असं
आम्ही बरेच केले आहेत। खंडाळा घाट तुम्ही गाणं खूप ऐकलंय, ते गाणं गाजलंय, त्याचप्रमाणे आता हे गरमागरम गाजतंय वैशाली सावंतच्या आवाजात। डेफिनेटली इट्स लाईक अ फॅमिली नाव आणि मजा आहे। दादा आणखी एक प्रश्न असा होता की जाता जाता टिवडी मराठीच्या प्रेक्षकांसाठी तुझ्या आवाजात एक गाणं झालं पाहिजे, आणि मी फक्त तुला एक साईन फक्त गाऊन दाखवू शकतो। गरमा गरम घ्या हे कवरेज, गरमा गरम घ्या, गरमा गरम घ्या हे कवरेज, गरमा गरम घ्या ना।